नमस्कार मंडळी, तर आता आपल्याकडे आलेले आहेत गौरी. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की नायगाव कोळीवाड्यामध्ये गौरींचे आगमन कसे झाले. तर आज आपण गौरी माहेर घरात कशी जाते आणि मग तिची पूजा होऊन गावातला जो गौरीचा सोहळा आहे नायगाव कोळीवाड्यातला, हा स्पेशल तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. थँक्यू. तर आता इथे देवीचे जे पारंपरिक दागिने आहेत, म्हणजे तिच्या ती गौरीचे जे माहेरचे पारंपरिक सोन्याचे दागिने आहेत, ते घालायला घेतले. शीतलताई आहे, विशुताई आहे आणि ही दुसरी एक ताई आहे. हे बघा किती सुंदर आणि मस्त असं देवीचे दागिने आहेत. गौरीला मंदिरात, म्हणजे आतल्या मंदिरातून बाहेर घ्यायला घेतले. सुंदर अशी कोई लुक मध्ये आमची गौरी सजली आहे आणि खूप छान आणि मस्त, सुंदर आणि मस्त अशी आपली गौराई सजली आहे. एकदम प्रॉपर कोई लुक आला यावेळेस गौरीला. आणि कालचा रूप आणि आत्ताचं रूप तुम्हाला डिफरन्स नक्की दिसेल, कारण की देवी जेव्हा माहेरी जाते तेव्हा तिचं लुक थोडंफार का होईना पण चेंज होतं आणि हे रूप लगेच दिसून पण येते. तिला मंदिरात घ्यायला यायसाठी बघा बँड घेऊन येतात गौरी घ्यायला येताना. अशी गौरी आमच्या दामोदर बाबांनी बसवली आहे. गौरी घ्यायला आल्यावर असं देवळाला मान देतात विडा टाकून. गौरीला मान द्यायला घेतलाय रोजाच्या फुलांचा वगैरे. सर्वात मोठी जी माहेरकरीने तिच्या डोक्यावर गौरी ठेवली जाईल
डेकोरेशन आणि ते तेरड्याची गौरी आहे. दांडेकर परिवाराचा देवारा खंडोबाची मूर्ती आहे इकडे. दांडेकर परिवाराची जी गौरी आहे तर तिच्या गौरीची पूजा तर सुरू आहे, पण त्यासाठी सर्वांनी आता इकडे मोदक पुऱ्या वगैरे करायला घेतल्यात. अशी आहे दांडेकराची गौरी. असं वाटते इकडे सगळ्यांनी मोदक आणि पुऱ्या करायला घेतल्यात. रोहिणीताई कलोया परत इमावशी काकू सगळ्यांनी बनवायला घेतल्यात पुऱ्या. मोदक झाले का? आणि ताईने थंड भरायला घेतलं माझ्यासाठी. मोदक आणि पुऱ्या पमा मावशी आणि या मावशींनी करायला घेतल्यात. मावशी मोदक झाले का? हो झाले. जेवायला गौरीसाठी आमच्याकडे गावात खूप हे असतो ना मामा मावशी. गौरीसाठी एवढे सगळे मोदक केले आणि हे तुम्ही नैवेद्याला दाखवणार ना? इकडे नैवेद्यासाठी भाताचे ते जेवण झालं का नाही? सगळं रेडी झालंय जेवण. सर्व रेडी झालंय ना? हे बघा भात झालाय. अजून कोबीची भाजी, अजून मिक्स भाजी, एक मिक्स भाजी आणि अजून एक भाजी. म्हणजे तीन प्रकारच्या भाज्या आहेत तुमच्याकडे आणि पुऱ्या मोदक म्हणजे जेवायला यावायला लागेल. म्हणजे जेवायला यावायला लागेल. आता सांदणकर परिवाराची पूजा पण सुरू झाली, तिकडे पण जेवण्याची तयारी सुरू आहे. ती पण मी तुम्हाला दाखवते. मामा भाले मामा जेवणाची तयारी सुरू आहे. सुरू आहे. आशिष आशिष ने आपलं फेवरेट दाखवलंय. स्वीट रेडी आहे. अजून तिकडे हितेश आता भाजी करायला आलेला टाइमावर. काय पण काय पण. शेखर मामा आणि शेखर मामा झालं का भाजी कटिंग? जायला का भाजी कटिंग करून? काकरी कापते. सगळ्यांची इकडे जेवणाची तयारी सुरू आहे. काढते काढते जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट शेखर मामालाच द्या. कपिल आत्या कशी काय तयारी गौरीची? संपुष्टे
तदितम भगवते करेर्पित मधुपर्क जननी प्रतिगृह्यता नमः। पाद्यन्ते परिकल्पितश्च पयपदयोर्धर्मा ततास्तयो सौधिभिर्मधुर्पर्कम्ब मधुरम् धाराभिरा स्वादयः तोये नाचमनम् विदेहि शुशिनः गांगे नमत्कल्पितं साष्टाङ्गं प्रणिपातः कमले दृष्ट्या कृतार्थी कुरुः। स्वर्धेन जातं महापदवीर्यवर्धनं महादिव्यामृतान्तरः व्रतं महासिदं सिदं महाश्रीचण्डिके दुग्धसमुद्रसम्भवे गृहाण दुग्धं मनसा मयार्पितं शिरोद्गं महास्वादो सुधामयं च श्रीचन्द्रकान्ते सदृशं सुशोभनं श्रीचण्डिके शुम्भनिशुम्भं नाशिनी गौरीसाठी नैवेद्य रेडी केला आमच्या सगळ्या महिलांनी, उकडीचे मोदक आणि लांबे गुलाबजाम। इकडे मामा मामी पुऱ्या करायला लागल्या, अजून आम्हाला कटिंग सुरू आहे, आता थोड्याच वेळात जेवण लागणार सुद्धा। गौऱ्यांचं आगमन पूजा तर आपण बघितली, आता बघूया गौऱ्यांमध्ये कसं कसं जेवण आहे आणि पण जेवायला सुद्धा जातो। सर्व पूजा वगैरे गौरी मातेची झाले आणि पाच पाच नारळांच्या थाळ्या गावातल्या बायका वगैरे घेऊन आलेल्या आहेत। गौरीला मान बघा, तर इकडे जेवण आपलं कधीच सुरू झालंय। काय वाटतं रे तुम्ही? सचिन दादा, जतीन इकडे सगळे जण जेवायला लागलेत। एकनाथ मामा जेवण कसं झालंय? एकदम थाल्या घेऊन आल्या मामीचा पुष्पाता। सर्वजण दर्शनाला आलेत। रेशमामी आमची थाली घेऊन आले। इकडे पण जेवण बघा। सारिका ताई हाय। हाय, काय काय जेवली? कमी खा थोडं। मधुमामा, हे सगळं भाजी आहेत, स्वीटमध्ये गुलाबजाम आहे, जिलेबी आहे आणि मोदक आहेत। इकडे आता जेवण सुरुवात झाले, सर्वजण जेवण घेत आहेत। देवेंद्र दादा हाय, सबस्क्राईब करा। सगळेजण इकडे जेवायला घुसले, लवकर जेवा। तुला आता झोकायचं आहे गौरी जवळ,
गौरीला मी काहीतरी सांगितलेलं आणि आमचं कम्प्लीट झालंय. सो आम्ही चाललोय पाचनारलाची थाली घेऊन गौरा आईला. चला चला थाली माझी सर्वाला बघा. कपिल, निमेश, मी जो माझ्या बघायला बघा कोणी माणसं येईल. मला मला प्रसाद अवरा दिलाय निमेश. प्रसाद बघा मला कवरा दिला. निमिष काय ऐके नाही. निमिष काय ऐके नाही. अरे काय त्याचे डबल रिटर्न मला घेतलं. बस 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 थँक्यू. थाली आपल्याला मजबूत दिले. निमिष जून मोसंबी ॲपल संत्री केली केली दोन दोन नारळ पेढे हलवा. वंदे परिवाराच्या आहेत महिला मंडळ. वसे करीन बायला, वसे करीन बायला. गाईस तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसलंय की गौऱ्यांचं पूजन आणि जेवण वगैरे आणि थाली पद्धत. आणि तुम्हाला पुढची प्रोसेस नेक्स्ट व्लॉगमध्ये जागरण असणार.